नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता बघताय सकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत की त्याच्या घरातून आता मी निघतोय। गुड मॉर्निंग। आणि आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतोय। मित्रांनो, कोकणामध्ये या श्रावणामध्ये खास करून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात, त्याच्यामधला एक सप्ताह असतो आमच्याकडे। केळशीपासून अगदी जवळच काही किलोमीटरवरती एक गाव आहे, आडे उत्तंबर गाव। सो तिकडे आम्ही चाललेलो आहे आणि तिकडे सप्ताह आहे आज। सो माझ्यासोबत इथे आहे आणि आपला प्रथमेश मित्र आहे। आम्ही इकडून केळशीवर आता निघतोय आड्याला, उत्तंबरला। सो तिकडे जाऊन बघूया या व्हिडिओमध्ये सप्ताह कसा असतो कोकणामधला आणि तिकडे हा उत्सव कसा होतो हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। या साईडला बघताय मस्त असा सूर्योदय झालेला आहे आणि प्रथमेश तिकडून बाईक आपल्याला काढतोय आणतोय आणि आपण बाईकवरती बसून निघणार आहोत सप्त्यासाठी उत्तंबरला। सो तुम्ही पण येतात आमच्यासोबत या सप्त्याला आणि बघूया इकडचा जल्लोष कसा असतो गावाकडचा कोकणातला सप्ताह। सो बघताय प्रथमेशने ही बाईक आणलेली, त्याची ही बाईक आहे। एक 2-4 दिवस आम्हाला त्यांनी बाईक देऊन खूप आमच्यावरती कृपा केलेली आहे त्याने। थँक्यू त्यासाठी, तुला खास त्यासाठी तुला या व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे। सो हा प्रथमेश आहे मित्रांनो आणि हाच बाईक चालवणार आहे पाठीमागे, इथे आणि मी बसू। सो आम्ही जाऊ आणि बघताय हे आहेत आमचे सतीश काका, सतीश हट्टाटे आमचे बंधू। या साईडला बघताय की मस्त सूर्योदय झालेला आणि या साईडला अप्रतिम असा नजारा बघायला मिळतोय सकाळच्या वेळेस कोकणामध्ये। मित्रांनो, अशा प्रकारचे दृश्य इकडे बघायला मिळतात। आता छत्री विसरलो होतो आम्ही, इथे आणायला गेला कारण पाऊसमध्येच खूप जोरात पडतो पाऊस आणि भिजायला होईल। आम्ही तिघे जण आहोत, ते एकच छत्री घेतले आणि आता निघतोय। चला केळशीचं गाव संपतं आणि आता पुढे आपला जंगल सुरू होईल आणि तिकडे पुढे बरीच गाव आहेत। आंबवली एक गाव आहे इकडे, आंबवली बुद्रुक आहे, तुम्हाला बोलत असतो ना आमचं एक गाव आहे आणि अजून एक आंबवली गाव आहे। ते दाखवते ते आंबवली गाव पुढे लागेल आता आणि चाललंय सकाळची वेळ आहे। Thank you.
ही परंपरा आहे, आपली चालत आलेली परंपरा आहे, एवढ्या वर्षाची परंपरा आहे, त्याच्यामुळे आपण हे करतोय. जातील आणि नेणारा तोच आहे. येस आहे. कोणातरी बुद्धी देणार ते तर आहे. आणि कोणाच्या तरी आणि हे केले पण ते पण देवानेच केलं असेल. कशावरून? कशावरून तुम्हाला यातून शिकवून घ्यायचे? शिकवून घ्यायचे की आपण कशा पद्धतीने जगामध्ये व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण कोणाला, आज माणसाचा भरोसा नाही. बरोबर. आज कोणाचा आयुष्य किती आहे, कोणाचा आयुष्य किती नाही, पण फटकन निघून व्हायरसवर निघून जातो. निघून जातो. त्यासाठी देवाने सूचना दिला काही गोष्टी की तुम्ही अल्पायुष्य या कलयुग अल्पायुष्य आहार बरोबर नाही. बरोबर. त्याच्यामुळे आहार सतत आहार नसल्यामुळे माणसाची बॉडी फिटनेस होत नाही. फिटनेस होत नाही. 100 वर्ष जगत नाही. बरोबर. 60-50 झाडातला मला भातार होतोय. आता ह्या आजारामध्ये मेन तीन लोक सांगतात की तुमचा रोगप्रतिकार शक्ती जास्त असेल तर हा आजार काय तुम्हाला त्यावरती फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण जुनी काही लोक होती जी गावाला राहून किंवा सकस आहार खात होती, परंतु आपण नवीन नवीन जे फास्ट फूड वगैरे खायला लागलो. आपले फास्ट फूड खातोय आणि काय खाण्यापिण्याचा पद्धत नाही. वडापाव, समोसा, त्याच्यामुळे शरीर बाधक झालं. काका आपला तर हा मंदिर खूप जुना आहे, पुरातन आहे आणि या आपल्या मंदिराला पण इतिहास आहे. आपल्या वाडवडवल्याने या हा सगळा जपलेला आहे सगळा ठेवा. बरोबर. तुम्हाला आपल्या या मंदिराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय आपलं परंपरा आहे इकडची? इकडची परंपरा अशी आहे, आपला हा पहिला जो गाव आहे ना उदंबर ग्रामस्थ मंडळ, हा फिशरमॅन आहे. आम्ही फिशरमॅन असायचं मुख्य मासे आणि इथे पंचकृषी जात नाही, फक्त ओनली फॉर म्हणजे मासेमारी. पण त्याच्यामध्ये ह्या लोकांची इतकं त्याग आहे ना, ही भात हा माशाचा फुल सीझन, खूप पैसे कमवतात आणि खूप मासे तऱ्हेतऱ्हेचे खाणे शिजत. तरी ही लोक 15 दिवस त्याग करून, कम्प्लेट त्याग, घरामध्ये आणायचं नाही, मासेमारीला जायचं नाही, बाहेरून भेटत नाही, पलीकडच्या गावामध्ये तरी सुद्धा आणायचं नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि फक्त ओनली फॉर भगवंताची भक्ती. हा फक्त भक्तीशिवाय काय नाही. म्हणजे आपलं भजन करायचं आणि कधी घरी जाऊन भोजन घ्यायचं, याच्यावर तिसरा कार्यक्रम काय नाही. आणि याच्यामध्ये हा म्हणजे प्रतिवर्षी 15 दिवस आता सजावटीला 3 दिवस, सप्ताहाचे 8 दिवस, बाकी परत त्या कार्यक्रमात 3 दिवस आणि 15 दिवस टोटल प्रतिवर्ष जातात. आणि ही लोक 38 वर्ष जप करत आलेली आहेत. ओके. 38 वर्ष. आणि हे भगवंत आमचे आंदोलन आहे, ते स्वतः आलेले आहेत त्या गावामध्ये. लोक विचार करतात रामादेव इथे अनेक पद्धतीची विचारसरणी चालू होती, पण त्याच्यामध्ये काय झालं तर हे देव समुद्रामध्ये मिळाले. कुठे? मुंबईला, गेट ऑफ इंडियाला. आमचे विष्णू पाटील आहेत कार्यकर्ते, त्यांचे वडील रामजी पाटील, ही सर्व भक्तमंडळी तिकडे मुंबईला होती कामानिमित्ताने. ते लोक बजरावरती काम करायचे, म्हणजे छोट्या बोटी, बोटी साहेब लोकांच्या बोटी, फिशरमॅन नाही, साहेब लोकांच्या टुरिस्ट बोटी, टुरिस्ट बोट. त्यांना फिरवत असताना तर त्या अँकर मध्ये ही मूर्ती सापडली राधाकृष्णाची. हा तर सापडल्याने सोडली, पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ती मूर्ती अँकर मध्ये सापडली. अँकर म्हणजे नांगरामध्ये, नांगर उचलल्यावर ती मूर्ती वर आली. मग लोकांनी असा विचार केला की देव आपल्याकडे यायला लागला, पण रामाचा कृष्ण, रामाचा अंतिम कोणाचा मंदिर बांधण्यापेक्षा आपण कृष्णाचं मंदिर बांधूया. म्हणून हे या गावामध्ये राधाकृष्णाचं मंदिर छान एकदम. आणि हे तप, तिसरा तप चालू होऊन तिसरा तप संपून हा चौथा तपाला सुरुवात झालेली आहे. पण कार्यक्रम व्यवस्थित सुसज्ज पद्धतीने होते. राधाकृष्ण भगवान की जय.
मित्रांनो बघताय अशा प्रकारे इकडे हा जो यावेळेस सप्ताह असतो त्यावेळेस आता इकडे राधाकृष्णांचं जे मंदिर आहे तिथून सगळे आपले आता हे गंगास्नान करण्यासाठी भक्तभाविक इथे आलेले आहेत सगळे आडे उत्तंब ग्रामस्थ मंडळ सगळे मुंबई मंडळी सगळे जेवढे काय आहेत अबाल थोर सगळे म्हातारे कोतारे लोक सगळे लोक मित्रांनो इकडे आलेले आहेत आणि हा जल्लोषाने होणारा इकडचा दरवर्षीचा उत्सव मोठ्या जल्लोषाने इकडे साजरा होतो आहे. मी इकडे फर्स्ट टाईम आलेलो आहे परंतु मला हित्याने सांगितलं इकडे की खूप मोठा उत्सव असतो तो आपण जाऊया असं काय आम्ही लवकर निघालो आणि बघतोय मित्रांनो आम्ही इकडे आल्यास काहीतरी थीन झालं आहे आणि बघतोय या साईडला सगळे लोक गंगास्नान करत आहेत म्हणजे ह्या आपल्या समुद्रामध्ये सध्या स्नान करत आहेत आणि सगळे लोक स्वतःला असं धन्य समजतात की आम्ही या गावातून आहोत आणि आम्ही या भक्तीमध्ये तल्लीन होऊन इकडे स्नान करतो आहे. सो मित्रांनो तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये आडे उत्तंबरचं हे राधाकृष्ण मंदिर आणि तिकडचा उत्सव. मित्रांनो आता कीर्तन आहे 9:30 पर्यंत आम्हाला पुढे दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. सो आम्ही आता इथून निघतो आहे आणि या व्हिडिओमध्ये जेवढं काही शक्य होतं तेवढं दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला. खूप मोठा उत्सव असतो मित्रांनो इकडे नॉर्मल डेज कधी होतील ना सगळे तेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी नक्की यावेळेस या. खास करून नागपंचमी असते ना त्याच दिवशी हा इकडे उत्सव असतो आणि आज नागपंचमी आहे मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलमध्ये तुम्ही नवीन असेल त्यांना तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाजूला एक घंटेचं बटन आहे ते पण दाबा जेणेकरून ज्यावेळेस चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ येतील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल आणि आपण कनेक्टेड राहू. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा जसं कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर आणि हो येवा कोकण आपलंच असा कारण आपलं कोकण स्वर्गीय कोकण आहे ते फिरलंच पाहिजे.